जे आई वडिलांमुळे तरुण स्वावलंबी होतात नंतर ते त्यांनाच विसरतात. माणसाने आपली परिस्थिती कधीच विसरू नये असं मत माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलं आहे. महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे आयकर विभागाचे उपायुक्त भरत आंधळे यांना महाराजा यशवंतराव होळकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर कोतापल्ले बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव प्रकाश खाडे, ॲडव्होकेट उमेश सनस, GST उपायुक्त महेश दालते आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट सनस म्हणाले, देशात पराक्रमी लोकांची संख्या कधीच कमी नव्हती. सध्या मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होत आहे. सध्या इतिहास सांगण्याची पद्धत बदलत असून संस्थांनी रस्त्यावर उतरून सांगावे की हाच इतिहास आहे. इतिहास हा दमदाटी करून लिहिता येत नाही, त्यासाठी पुरावे आणि अभ्यासाची गरज असते. इतिहासामध्ये सध्या काही लोकांबद्दल भरभरून लिहिले जाते तर काहींबद्दल विकृतपणे लिहिले जाते. हे बदलले गेले पाहिजे आणि खरा इतिहास लोकांपुढे येणे गरजेचे आहे असं मत डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी यावेळी व्यक्त केलं. ज्याने आयुष्यामध्ये काही ध्येय साध्य केलं अशा आंधळ्यांचा पुरस्कार आंधळ्यांना देऊन आपण सत्कार करतो. त्यांचं भाषण ऐकत असताना ते जे सांगत होते ते मला फार महत्वाचं वाटलं की ज्या समाजातून आपण आलेलो आहोत, ज्या घरातून आपण आलेलो आहोत, त्या घराला आणि त्या समाजाला विसरू नका. ते समाज असं जेव्हा म्हणतात तेव्हा मला एक पर्टिक्युलर जात असं अभिप्रेत नाही.